महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात रवींद्र चव्हाण यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल कल्याण डोंबिवलीतील सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनेतर्फे रविवारी सावित्रीबाई फुले कला मंदिरात भव्य जाहीर नागरिक सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात एकमेकांना कोपरखळ्या मारल्याने कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढली. 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका होणारच असे सांगत रवींद्र चव्हाण यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष गुलाब वजे यांनी सांगितले. तर मित्रपक्षाने याबाबत भाजपला साथ द्यावी असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला. यावर आमच्या मैत्रीत तुम्ही कोणतेही विघ्न आणू नका, आमची युती राहील असा टोला शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी संघर्ष समितीला लगावला. मंत्रिपदासाठी कुठल्याही पक्षात मोठ्या प्रमाणात रस्सी खेच असते. कुठल्या पक्षात एखाद्याला मंत्रिपद मिळाले की त्यांचा सत्कार पक्षात केला जात नाही, मात्र डोंबिवली याला अपवाद आहे. भाजपचे आमदार आणि आता राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना राज्याचे मंत्रिपद मिळाल्याने त्यांचा सर्व पक्षीय नागरिक सत्कार केला आहे. अशा प्रकारच्या सत्काराची ही पहिलीच वेळ आहे. माझ्या यशाच्या मागे कार्यकर्ते आणि संघ परिवार आणि तमाम डोंबिवलीकर असल्याचे त्यांनी सांगितले. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांसह खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, उपमहापौर विक्रम तरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार नरेंद्र पवार, आरबीआयचे प्रल्हाद जाधव, सभागृह नेते राजेश मोरे, परिवहन समितीचे सभापती भाऊसाहेब चौधरी, स्थायी समितीचे सभापती संदीप गायकर, काँग्रेसचे गंगाराम शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. आजच्या या दिवशी मी आपल्या सर्वांना फक्त एवढंच सांगणार आहे की मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारत आहे असं जेव्हा मला सर्वप्रथम फोन आला त्यावेळेला काही राजकारणामधील माझे मित्र या सर्वांशी बोलताना मला एवढं भरून आलं होतं. नगरसेवक झालो, स्टँडिंग कमिटी सदस्य झालो, सभापती झालो, दोनदा आमदार झालो आणि आत्ता राज्यमंत्री झालो. हे सर्वच्या सर्व पद किंवा ह्या सर्व पद मला जशी मिळत गेली किंवा आज मी ह्या पदावरती जो काही आहे तर मला जे पद हे ज्यामुळे मिळालं ते मला आठवतं की मी राजकारणामध्ये जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते असते. कोकणचा सुपुत्र असल्यामुळे आम्हा सर्वांना अतिशय प्रोत्साहन दिलं आणि ते प्रोत्साहन घेत घेत आम्ही सर्वजण काम करत राहिलो आणि आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी मी फक्त यापासून मी एवढंच सांगणार आहे की भारतीय जनता पार्टी हा पक्ष थोडासा वेगळा आहे, इतर पक्ष आहे, परंतु मला जो आलेला अनुभव आजच्या दिवशी मी जर सांगितला नाही तर ते चुकीचं ठरेल. मला माहीत नाही परंतु मला असं वाटत होतं की मला महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री म्हणा किंवा या मंत्रिमंडळामध्ये मला स्थान मिळालं पाहिजे, परंतु हे मी सांगायचं कोणाला, कोणाशी चर्चा करायची, कोणत्या नेत्याकडे जायचं, कोणाला सांगायचं, मला आठवतं प्रत्येक वेगवेगळ्या भागातील वेगवेगळी मंडळी यायची, सांगायची मंत्रिपद हवं आहे का, आम्ही तुम्हाला घेऊन जातो. परंतु गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये येणारा प्रत्येक वक्ता सांगत आहे का की या संघटनेमध्ये कार्यकर्त्याची किंमत आहे, कार्यकर्त्याची ओळख जी आहे याच्यावरतीच कार्यकर्ता मोठा होत जातो आणि त्याची प्रचिती जर मला कोणी दिली असेल तर ती महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली हे मला स्वाभाविक सांगावं. या विस्तारामध्ये मला संधी दिली द्यावी अशी विनंती. मी फक्त एवढा छोटासा SMS केला आणि त्या छोट्याशा SMSला उत्तर आलं ओके.
मला स्वाभाविकपणे आजच्या या दिवशी हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे. राज्यमंत्री म्हणून माझी निवड झाली, मी शपथविधी वगैरे घेतला, परंतु तेव्हा मला सगळं आठवत होतं की मी सुरुवात कुठून केली होती आणि आज मी ह्या पदापर्यंत पोहोचलो. कळत नकळत बऱ्याच जणांवरती पक्ष म्हणून का होईना अन्याय झाला असेल. बऱ्याच जणांना माझ्याकडून दुःखही माझ्या बोलण्यामुळे, कारण मी थोडासा स्पष्ट वक्ता असल्यामुळे झालंही असेल. परंतु हे सगळेचे सगळं कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून या गेल्या 10 ते 12 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये 2002 पासून भारतीय जनता पार्टीच्या सर्वांनी सहन केलं आणि माझ्यावरती ठामपणे विश्वास ठेवला, त्याबद्दल आजच्या दिवशी मी या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करणं हे अत्यंत गरजेचं आहे. डोंबिवली शहरातील प्रत्येक संस्था असतील, किराणाच्या मालाच्या दुकानापासून मी इथे सुरुवात केली होती, मग तो कापूस येत असेल, मला सुरुवातीच्या काळामध्ये दिलेली उधारी असेल, या महामंडळातील एक व्यापारी सदस्य म्हणून असेल, सहकार स्टोअर असेल, की या सर्व ठिकाणी मला लोक प्रत्यक्षात ओळखतात. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा राजकारणात आलो, त्यामुळे व्यापाऱ्यांबरोबर असेल, तिथल्या असलेल्या संस्थांबरोबर असतील, खांद्याला खांदा लावून मला आशीर्वाद दिला आणि त्यामुळे ते सहजपणे शक्य झालं. आज राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे जी खाती आहे, ती खाती फार वेगळी खाती आहे. बंदर या खात्यामध्ये कोकणातील, कोकण असेल, ठाणा असेल, या भागातील जवळजवळ 720 किलोमीटरचा असलेला परिसर आहे आणि या बंदरामध्ये विकास करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माझे मित्र राजेश कदम यांनी जे सांगितलं की ह्या कोकणाचा विकास हा करणं हे स्वाभाविकपणे ही जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये माझी आहे आणि त्यामुळे या बंदरांचा विकास झाला पाहिजे. या संपूर्ण जेटी आणि त्याच्या जवळचा असलेला जो परिसर आहे, या परिसरातील असलेल्या आपल्या इथल्या माध्यमातून आपलं सरकार किती चांगलं काम करत आहे. योजना या पूर्वीच्या सरकारमध्ये पण केल्या गेल्या, योजनांची घोषणा केली गेली. कालच्या नरेंद्र मोदींच्या माय गव्हर्नमेंट या त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं, पूर्वी तर सरकारसुद्धा घोषणा देत होतं, कार्यक्रम देत होतं, परंतु ते सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचू शकलं नाही आणि त्यामुळे या योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचल्या नाही. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या ज्या खात्याची आहे, या खात्याची जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे कशी पार पाडता येईल त्यासाठीचा प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत. आपणा सर्वांना लक्षात असेल की माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे सर्व करू शकतो, परंतु एक वेगळं खातंसुद्धा माझ्याकडे आहे, वैद्यकीय शिक्षण. आणि या वैद्यकीय शिक्षणाची जबाबदारी अत्यंत मोठी आहे आणि म्हणून कल्याण डोंबिवली असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांची असलेली कमतरता लक्षात घेता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जी सरकारची भूमिका आहे, सरकारच्या भूमिकेप्रमाणे PPP मॉडेल असेल किंवा शासकीय असेल. मला आठवतं की गेल्या वेळेच्या स्लममध्ये आम्ही लोकांनी मंजूर केला होता, जवळजवळ 500 कोटी रुपये मंजूर झाले आणि हे 500 कोटी रुपये मंजूर होऊनसुद्धा तिथले असलेली सर्व जागा, तिथली जागा मिळवून देणं आणि तिथल्या भागाचा विकास करणं ही सुद्धा जबाबदारी तिथल्या असलेल्या नागरिकांची असते आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी एकत्र राहणं ही काळाची गरज आहे. संपूर्ण 3 आठवड्याच्या काळामध्ये या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हा सर्व आमदारांचे, मंत्र्यांचे पगार वाढले आणि पगार वाढलेले आहेत, त्यामुळे मला माझीसुद्धा जबाबदारी थोडीशी वाढली आणि म्हणून मी आजच्या या दिवशी असं मला असं वाटायला लागलं मनामध्ये की मला काहीतरी यातून करायला पाहिजे आणि म्हणून मी असं ठरवलं की महाडमध्ये दुर्घटनेमध्ये जे मृत्यूमुखी पडले त्यापैकी कोणत्या तरी गरीब कुटुंब जे असेल की ज्याच्या कुटुंबामध्ये असलेले जे विद्यार्थी असतील, या विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची यानंतरच्या काळामध्ये जबाबदारी आपण घ्यायची. मला आठवतं की मला गणपत गायकवाड असतील, नरेंद्र पवार असतील की जवळचे सर्व आमदार असतील,
ही सर्व मंडळी ज्यावेळेला माझ्या नावाची चर्चा होत होती त्यावेळेला ही सगळी मंडळी असंच सांगत होती की आम्हाला नका देऊ काहीच अडचणीचं नाही परंतु रवी चव्हाणला तर द्या. रवी चव्हाण हा काम करणारा कार्यकर्ता आहे, आमचा सर्वांचा मित्र आहे आणि तो कुठेतरी चांगलं काम करतो.